हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ आहे RTMNU दॅट इज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीच्या बाबत एक बिगेस्ट न्यूजसाठी. PhD एंट्रन्स टेस्ट पेट एक्झाम 2023 बाबत ही आजची व्हिडिओ आहे, ज्यामध्ये एक्झाम डेट्स आउट झाल्याची ही बिगेस्ट न्यूज आहे. सो ही एक्झाम डेट कधी येणार आहे याबद्दल आपण खूप दिवसापासून चर्चा करत होतो. जी एक्झाम 6 ऑक्टोबर आणि 7 ऑक्टोबरला होणार होती, त्याचे एक्सटेन्शन म्हणजे जी ॲप्लिकेशन डेट आहे ते एक्सटेंड झाली होती आणि त्यामुळे एक्झाम डेटसुद्धा पुढे ढकलल्या आलं होतं. त्याच्यामध्ये जे फायनल लास्ट नोटिफिकेशन आलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी नोट टाकली होती की तुम्हाला एक्झामबाबत जी नोटिफिकेशन आहे ती नंतर तुम्हाला देण्यात येईल. सो फायनली हे एक्झाम डेट्स आलेले आहेत. आता आपल्या प्रिपरेशनला किती जोरात आपण लागायचं आहे आणि आता आपल्या प्रिपरेशनला किती बूस्ट करायचं आहे हे तुम्हाला आता या आजच्या डेटशीटवरून समजेल. सो डेटशीट बघण्यासाठी आपल्याला युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती जायचं आहे. ही आहे युनिव्हर्सिटीची वेबसाईट, ज्यामध्ये दरवेळेसप्रमाणे तुम्हाला सांगते की PhD पोर्टलवरती कसं जायचं आहे. स्टुडंट कॉर्नरमध्ये जाऊन PhD सेलवरती जाऊन देन PhD पोर्टलवरती गेल्यावर तुम्हाला इकडे हे पेज ओपन दिसेल आणि या पेजमध्ये देन टाइम टेबल फॉर PhD एंट्रन्स टेस्ट एक्झामिनेशन इयर 2023-24 हे फर्स्ट जे फाईल नेम आहे त्याच्यामध्ये ही टेबल फाईल ओपन होते, ज्यामध्ये पूर्ण नोटिफिकेशन पूर्ण एंट्रन्स एक्झामचं शेड्यूल याच्यामध्ये दिलेलं आहे 23-24. ठीक आहे, आत्ता जी लास्ट ऍक्सेप्टन्स लिस्ट किंवा कन्फर्मेशन लिस्ट आली होती त्याच्यानंतर त्यांनी हे टाइम टेबल शेअर केलेलं आहे. जे स्टुडंट्स म्हणजे दुसऱ्या लिस्टमध्ये होते, ज्यांचे काय म्हणतात आपण ते एक्सेप्ट केलेले नव्हते किंवा त्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये प्रॉब्लेम होते, अशा लोकांच्या फॉर्मला त्यांनी आता काय रिस्पॉन्स द्यायचा तो दिला असणार आहे आणि एक्झामची डेट दिलेली आहे. तर बघूया एक्झामची डेट काय आहे. सो मोस्ट प्रोबॅबली 25 तारखेला म्हणजे आजच्या डेटला त्यांनी हे नोटिफिकेशन जारी केलेलं आहे. 21 नोव्हेंबर आणि 22 नोव्हेंबर या दोन दिवशी तुमची एक्झाम राहणार आहे. मोस्ट प्रोबॅबली 10 ते 1, 2 ते 5 या दोन सेशन्समध्ये या दोन्ही एक्झाम होतील. इंटरडिसिप्लिनरी स्टडीज, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कॉमर्स मॅनेजमेंट, ह्युमॅनिटीज. डिटेलमध्ये आणखीन खाली दिलेलं आहे, ते सगळं आपल्याला बघायचं आहे. नोट ते व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे, पण ह्या त्याआधी ही एक्झाम जी आहे ती 100 मार्कांची आहे, ज्यामध्ये 50 मार्क्स हे तुमच्या सब्जेक्टशी रिलेटेड आहेत आणि 50 मार्कांची एक्झाम हे पूर्णपणे रिसर्च मेथोलॉजीवरची आहे. कोणत्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. 50 मार्कांची जी सेक्शन ए पार्ट असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 40 मार्कांचं रिसर्च मेथोलॉजी आणि 10 मार्क्सचं तुमचं जनरल ॲप्टिट्यूड असणार आहे. सो ही एक्झाम क्रॅक करायला आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो. कसं? तर आम्ही तुमच्यासाठी एक कोर्स घेऊन आलो आहोत, जो कोर्स तुम्हाला एक्झाम डेटपर्यंत चालेल. जसं की 21 नोव्हेंबरपर्यंत ही एक्झाम आहे, 21 नोव्हेंबरला ही एक्झाम आहे. जवळजवळ आपल्याला आणखीन महिना नाही पण 20 ते 25 दिवस नक्कीच आहे आणि या 20-25 दिवसामध्ये गॅरंटीड सिलेक्शन आम्ही तुम्हाला मिळवून देऊ शकतो. कारण स्पेशली सेक्शन एवरती फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत, ज्या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार संपूर्ण अभ्यासक्रम वाटते, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह लेक्चर्स, 1500 प्लस MCQ PDF. ज्या फुल कोर्सची फीस आहे 699 रुपये आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेचच या कोर्सला जॉईन होऊ शकता आणि आपल्या प्रिपरेशनला बूस्ट करू शकता. गॅरंटीड सिलेक्शन आम्ही याच्यासाठी देत आहोत कारण मागच्या बॅचमधले बरेचसे स्टुडंट्स या बॅचमुळे किंवा या कोर्समुळे क्वालिफाय झालेले आहे. 80% रिझल्ट आमचा या फुल कोर्समुळे मिळाला आहे या RTMNUच्या पेट एक्झाममध्ये. जसं की मी सांगितले, सेक्शन ए जो आहे हाफ पार्ट जो आहे तो याच्यावरती आहे. सो या कोर्समुळे किंवा या प्रिपरेशनमुळे तुम्हाला मॅक्झिमम स्कोर करता येतो फर्स्ट पार्टमध्ये आणि सेकंड पार्टमध्ये तुम्ही थोडे जरी मार्क्स मिळाले तरी तुम्ही क्वालिफाय होता ही एक्झाम, त्यामुळे आम्ही गॅरंटीड सिलेक्शन असं सांगतोय. ठीक आहे, सो दिस इज द बेसिक टाइम टेबल. 21 नोव्हेंबर आणि 22 नोव्हेंबर या दोन दिवशी तुमची एक्झाम होईल, ज्यामध्ये 21 नोव्हेंबरला 10 ते 1 मध्ये इंटरडिसिप्लिनरी स्टडीजचे सब्जेक्टची होईल एक्झाम, त्यानंतर 2 ते 5 मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीची होईल. 22 तारखेला 10 ते 1 मध्ये कॉमर्स अँड मॅनेजमेंट, 2 ते 5 ह्युमॅनिटीज. खाली काही इम्पॉर्टंट नोट्स दिलेले आहेत. एक्झामिनेशन ड्युरेशन इज 3 आवर्स, 2 सेक्शनला 1.5 तास म्हणजे 2 सेक्शनला एका सेक्शनला 1.5 तास असं तुम्हाला देण्यात आलेलं आहे. बोथ सेक्शन, दॅट इज सेक्शन ए रिसर्च मेथोलॉजी अँड जनरल ॲप्टिट्यूड अँड सेक्शन बी सब्जेक्ट ॲप्टिट्यूड. ॲज नाव आय हॅव डिस्कस्ड, द स्टुडंट्स हॅव टू अपेअर पेड एक्झामिनेशन ॲट सेंटर नोटिफाईड बाय द युनिव्हर्सिटी. याच्यानंतर लिस्ट प्रोव्हाइड केली जाईल तुम्हाला PhD पोर्टलवरती, तिथेच तुमची एक्झाम होणार आहे.
इन्फॉर्मेशन रिगार्डिंग सेंटर्स विल बी प्रोवाइड एन ऍडमिशन कार्ड, म्हणजे जे तुमचं हॉल तिकीट असणार आहे त्या सेंटर्स पैकी तुमचं कोणतं सेंटर आहे, कोणत्या वेळेला जायचं आहे ते सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती प्रोव्हाइड केलं जाणार आहे. स्टुडंट शुड रिच एक्झामिनेशन सेंटर हाफ एन आवर बिफोर शेड्यूल ऑफ द एक्झामिनेशन टाइम, म्हणजे 10 वाजता तुमची एक्झाम आहे तर 9:30 तुम्ही त्या सेंटरवरती पोहोचलेले पाहिजेत, ठीक आहे. स्टुडंट शुड डाउनलोड ऍडमिशन कार्ड युझिंग देअर ओन आयडी अँड पासवर्ड, जो तुम्ही लॉग इन आयडी अँड पासवर्ड क्रिएट केलेला आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला आयडी पासवर्डनी ऍडमिशन कार्ड किंवा हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करायचं आहे. सिम्पल प्रोसेस आहे, या सिम्पल प्रोसेस तुम्ही काय करू शकता, हॉल तिकीट डाउनलोड करू शकता, ठीक आहे. सो हे जे हॉल तिकीट आहे ते आत्ताच नाही येणार, मे बी तुमचं एक्झामच्या थोडे 2-3 दिवस आधी किंवा 7-8 दिवस आधी हे हॉल तिकीट तुम्हाला अवेलेबल होईल. स्टुडंट मस्ट कॅरी व्हॅलिड फोटो आयडेंटिटी प्रूफ, दॅट इज आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स अँड पॅन कार्ड. फक्त हॉल तिकीट हे तुमचं व्हॅलिड नसणार आहे, तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड यापैकी काहीतरी आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला तिथे दाखवावा लागणार आहे, ठीक आहे. सो वरती जे आपल्याला दिलेलं आहे 21 नोव्हेंबर आणि 22 नोव्हेंबरला ही एक्झाम आहे, ज्यामध्ये 21 नोव्हेंबरला एक्झाम जी दिलेली आहे त्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीची फॅकल्टीची एक्झाम दिलेली आहे 2 ते 5 मध्ये. तर या सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॅकल्टीमध्ये कुठले सब्जेक्ट्स येतात, बायोकेमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री, फिजिक्स, जिओलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, स्टॅटिस्टिक्स, झोलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स, कम्प्युटर सायन्स, एक्सटेन्शन एज्युकेशन. सो दीज आर द सायन्स अँड टेक्नॉलॉजीज ब्रांचेस. देन मोर ब्रांचेस आर देअर, टोटल 30 ब्रांचेस आर देअर अंडर द सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सो यातला जो तुमचा विषय असेल त्या एक्झाम, त्या सब्जेक्टची एक्झाम तुमची त्या दिवशी असणार आहे. देन फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज, त्याची पण 21 तारखेलाच एक्झाम आहे आणि त्याच्यामध्ये एज्युकेशन, लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स, मास कम्युनिकेशन, फिजिकल एज्युकेशन अँड लॉ हे सब्जेक्ट जे आहेत ते सुद्धा 21 तारखेला होणार आहे, ठीक आहे. इथे कन्फ्युजन होऊ नये की इंटरडिसिप्लिनरी स्टडीजमध्ये कुठले सब्जेक्ट आहे, मग माझा सब्जेक्ट कोणत्या दिवशी आहे, त्यामुळे त्यांनी खाली लिस्ट पण प्रोव्हाइड केलेली आहे की ह्युमॅनिटीजच्या सब्जेक्टमध्ये काही आहे, इंग्लिश, हिंदी, मराठी, पाली, संस्कृत, पर्शियन, उर्दू, अरेबिक, म्हणजे जे लँग्वेजचे सब्जेक्ट आहे, किंवा सोशल सायन्सेस जे येतात ते सगळे ह्युमॅनिटीजच्या अंडर येतात, होम इकॉनॉमिक्स, फाईन आर्ट्स, सायकोलॉजी, पॉलिटिकल सायन्स, फिलॉसॉफी, हिस्ट्री, हे सगळे फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीजचे एक्झाम्पल्स आहेत किंवा ते सब्जेक्ट्स आहेत. सॉरी, द फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, देन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, बिझनेस मॅनेजमेंट, अकाउंट्स अँड स्टॅटिस्टिक्स, बिझनेस इकॉनॉमिक्स अँड कॉमर्स, दीज आर सब्जेक्ट्स कम अंडर द कॉमर्स अँड मॅनेजमेंट. आता याच्यामध्ये तुम्हाला होपफुली काही डाऊट्स नसतील की तुमच्या सब्जेक्टची एक्झाम कधी आहे, ठीक आहे. तुम्ही सुरुवातीला तुम्ही जर कन्फ्यूज होत असाल तर एक काम करा, तुमचा सब्जेक्ट या लिस्टमध्ये कोणता आहे तो बघा, त्याचा नंबर बघून तुम्ही कोणत्या फील्डमध्ये येतात ते बघा, आणि त्यानंतर तुम्ही काय करू शकता, यामध्ये नेम ऑफ द फॅकल्टी, ज्या फॅकल्टीमध्ये तुमचं नाव आहे, सब्जेक्ट आहे, त्या फॅकल्टीची एक्झाम कधी आहे, कोणत्या तारखेला आहे ते बघा आणि तयारीला लावा, ठीक आहे. 21 नोव्हेंबर म्हणजे आज आहे 25, ठीक आहे. 25 ऑक्टोबरला त्यांनी हे दिलेलं आहे, ते 25 ते 25 आपण म्हणू शकतो की एक महिना आहे, पण ऑलरेडी 25 मधले इथे 21 तारीख आहे, म्हणजे 5 नाही तर 20 ते 25 दिवस आपण गृहीत धरूया. 20 दिवसामध्ये प्रिपरेशनला तुम्हाला स्कोप आहे, ज्यांचं आणखीन प्रिपरेशन झालं नाही आहे किंवा जे लूज पडले होते की आणखीन एक्झाम डेट आलेली नाही आहे, त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे किंवा स्टार्टअप आहे, काय म्हणतात त्याला, स्टार्टर आहे टू स्टार्ट द स्टडी अगेन, ओके. सो ऑल द व्हेरी बेस्ट, थँक्यू.